गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरण नंबर 11 आहे दशांश अपूर्णांक. मागील तासिकेमध्ये आपण अपूर्णांक कसे असतात काय त्या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण दशांश अपूर्णांक त्याची स्थानिक किंमत कशी असते याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहित आहे की अंकाची जी स्थानानुसार किंमत ठरत असते आपण त्याला काय म्हणतो, स्थानिक किंमत म्हणतो. म्हणजे स्थानानुसार असलेली किंमत लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो, असलेली किंमत तिलाच आपण काय म्हणतो, अंकाची. हा लक्षात असू द्या, अंकाची जी स्थानानुसार आहे, स्थानानुसार अंकाची असलेली किंमत, अंकाची असलेली किंमत त्यालाच आपण काय म्हणतो, स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय तुम्हाला कळालं, आपण मागील तासिकेमध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे. आता या ठिकाणी 4632 या ठिकाणी एकक स्थानावर आलेली संख्या आहे 2, दशक स्थानावर आलेली संख्या आहे 3, शतक स्थानावर संख्या आलेली आहे 6 आणि दश म्हणजे सहस्त्र स्थानावर आपण काय म्हणतो, सहस्त्र म्हणजे त्याला जाऊन काय म्हणतो, 1000. लक्षात राहील सहस्त्र स्थानावर आलेली संख्या आहे 4. सहस्त्र आणि 1000 या दोन्ही संख्या कशा आहेत, समान. म्हणजे सहस्त्रालाच आपण 1000 असे सुद्धा म्हणतो. बघा, एकक स्थानावर आलेली 2, दशक स्थानावर आलेली 3, शतक स्थानावर आलेली 6, सहस्त्र स्थानावर किंवा 1000 स्थानावर आलेली 4. ही काय आहे, अंकाची स्थानिक किंमत आहे. स्थानानुसार म्हणजे एकक स्थानावर आलं तर एकक असणार आहे, दशक स्थानावर असेल तर ती दशकानुसार त्याची किंमत, दशक गुणिले ती आलेली संख्या किंवा तो अंक यांचा जर गुणाकार मिळाला तर आपल्याला त्याची स्थानिक किंमत मिळून जाते स्थानानुसार. बघा, त्याच पद्धतीचा 2ची स्थानिक किंमत, 2 कुठल्या स्थानावर आलेले, एकक स्थानावर. 2 कुठल्या स्थानावर आलेले आहे, एकक स्थानावर. म्हणून 2 गुणिले 1 2 1 2 म्हणजे 2ची स्थानिक किंमत किती आहे, 2च आहे. 2ची स्थानिक किंमत किती आहे, 2च आहे. त्यानंतर 3ची स्थानिक किंमत बघा, 3 कुठल्या स्थानावर आलेले, दशक स्थानावर. दशक म्हणजे 10, दशक म्हणजे 10. आता 3 गुणिले दशक हे काय आपलं, दशक आहे. लक्षात राहील दशक, 3 गुणिले दशक, कारण 3 हे दशक स्थानावर आले म्हणून 3 गुणिले दशक. 3 0 0 3 1 3 म्हणजे 3ची किंमत किती आहे, स्थानिक किंमत 3ची स्थानिक किंमत 30. 3ची स्थानिक किंमत किती आहे, 30. त्याच पद्धतीने 6ची स्थानिक किंमत, 6 कोणत्या स्थानावर आलेले, शतक. 6 कोणत्या स्थानावर आलेले, शतक स्थानावर आलेला आहे. कोणत्या स्थानावर आलेले आहे, शतक स्थानावर. 6 गुणिले 100 शतक म्हणजे किती, 100. शतक म्हणजे किती, 100. 6 गुणिले 100 बरोबर किती होणार, 600. ठीक आहे, 6 गुणिले 600. त्यानंतर 4ची स्थानिक किंमत बघा, 4 हा अंक कुठल्या स्थानावर आलाय, सहस्त्र, किंवा त्याला आपण काय म्हणतो, 1000 सुद्धा म्हणतो. सहस्त्र ऑब्लिक 1000 सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, सहस्त्र, 4 गुणिले सहस्त्र बरोबर काय येणार, 4 सहस्त्र. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो त्याला, 4000. म्हणजे या 4ची किंमत किती आहे, 4000. आपण मागील तासिकेमध्ये किंवा यापूर्वीच्या वर्गामध्ये शिकलेले आहोत, इयत्तेमध्ये शिकलेले आहोत, जर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये म्हणजे विस्तारित रूपामध्ये याची बेरीज जर आपण केली, बघा आपण असं शिकलेलो आहोत, 4000 अधिक 600 अधिक 30 अधिक 2 बरोबर आपल्याला ही संख्या मिळते 4632. बघा, लक्षात राहील अशा पद्धतीने याचा आपण लिहू शकतो स्थानानुसार. हे स्थान आहे सहस्त्र, हे आहे शतक, हे आहे दशक आणि हे आहे एकक. लक्षात राहील एकक, दशक, शतक आणि हे आहे सहस्त्र. स्थानानुसार, अंकाची स्थानानुसार किंमत कशी होती हे आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचं की दशांश अपूर्णांक, जर एखादी संख्या दशांश रूपामध्ये असेल तर तिचं स्थान कसं असतं हे आपण पाहिले. ही आहे गुणाकारामध्ये. आता ह्या संख्या कशा आहेत, दशांशाच्या पूर्वीच्या संख्या आहेत, म्हणून ह्या आहेत गुणाकारामध्ये. आता
दशांशाच्या नंतरच्या संख्याच्या स्थानाची किंमत कशी असते बघा, आता इथे दिलेला आहे 234.5962। आता अशी संख्या दिलेली आहे। आता आपण पाहिलेले की हे चार एकक स्थाने आहेत, एकक स्थाने आहेत, हे तीन दशक स्थाने आहेत आणि दोन शतक स्थाने आहेत। याच्या किमती आपल्याला माहित आहे 200 आणि याची 300 आहे, 30 आणि 4 आहे 4, हे आपण पाहिलेले। पण आता या दशांशच्या नंतर आलेल्या संख्या ज्या आहेत 5, 9, 6, 2 यांची स्थानिक किंमत कशी असते हे पाहायचं आपल्याला। बघा 5 ची स्थानिक किंमत किती असणार आहे, 5/10, कारण या ठिकाणी आलेला याला दशांश म्हणतात, 5 दशांश। दशांशच्या नंतर आलेली संख्या म्हणजे 5.10। दशांश म्हणजे काय, आपण छेदावर त्याला 10 घेणार, लक्षात राहील 5/10, 5 दशांश लक्षात राहील। याचं वाचन कसं करायचं, 5 दशांश। मग 5 ने जर 10 ने भागलं तर आपल्याला उत्तर किती मिळतं, 0.5। म्हणजे इथे कोणती संख्या गृहित धरून आपण 0.5 म्हणजे यालाच काय म्हणतो, 5 दशांश। काय म्हणतो आपण त्याला, 5 दशांश, 5 दशांश असं याचं आपण वाचन करतो। त्यानंतर या 9 ची किंमत काय आहे तुम्हाला माहिती असायला हवी, या 9 ची स्थानिक किंमत। आता हे कुठे चालले आपलं, दशांशच्या नंतर असणाऱ्या संख्या, दशांश नंतर असणाऱ्या संख्येची लक्षात ठेवा, दशांश नंतर असणाऱ्या ज्या संख्या आहेत किंवा जे अंक आहेत त्याची आपण काय करतो, स्थानिक किंमत पाहतो। आता 9 ची स्थानिक किंमत ही दशांश नंतर आलेल्या 9 आहे, हे 9। आता या 9 ची स्थानिक किंमत बघायची आहे, 9/100 म्हणजे 100 ला आपण काय म्हणतो, शतक म्हणतो। पण या दशांश नंतर आल्यानंतर आपण याला काय म्हणतो, शतांश, शतांश काय म्हणतो, शतांश। 9/100 यालाच काय म्हणतो, 9 शतांश। काय म्हणतो, 9 शतांश। 9/100 ची स्थानिक किंमत म्हणजे या 9 ची किंमत, दशांश नंतर आलेल्या 9 ची किंमत काय असेल, 9/100 म्हणजेच 9 शतांश। शतांश ज्याच्या छेदामध्ये 100 आहेत, शत आहेत, शतांश, लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो, 9/100 म्हणजे 9 शतांश। ओके, त्यानंतर पुढच्या 6 ची स्थानिक किंमत बघायची, दशांश नंतर आलेल्या 6 ची स्थानिक किंमत 6/1000 किंवा सहस्र। तर याचं वाचन आपण कसं करणार, 6/1000 म्हणजे 6/1000 आणि शत याच्यामध्ये सहस्र आहे, सहस्रांश, 6/1000, सहस्र म्हणजे काय, 1000, लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि याला जर आपण 6 ला जर सहस्रने किंवा 1000 ने जर आपण भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं 0.006, लक्षात राहील। या सहस्र मध्ये किती शून्य आहेत, 1, 2, 3 3 शून्य आपण उजव्याकडून जर दिल्या त्या संख्येला तर 1, 2, 3 नंतर 0 आपण दिलेला आहे, ही पद्धत सुद्धा आपण मागील त्या संख्येमध्ये अभ्यासलेली आहे। त्यानंतर या 2 ची स्थानिक किंमत बघा, 2 हा कितव्या स्थानावर आले, 10/1000 स्थानावर आलेला आहे, म्हणजे 2 ची स्थानिक किंमत 2/10000, 10000 ला आपण काय म्हणतो, 10/1000, 10/1000 लक्षात राहील। आणि याच जर आपण जर 2/10000 ने जर भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल 0.002। अशा पद्धतीने आपण मूळ स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत आणि दशांश नंतर असलेल्या अंकाची स्थानिक किंमत पाहू शकतो। राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये पाहू। याच पद्धतीच्या स्थानिक किमती तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये लिहायच्या आहेत, ठीक आहे, ओके।